मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट अशी दोडक्याची भाजी करणार आहोत. दोडके मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत. त्यांच्या ह्या शिरा आहेत ना, त्या तुम्ही अशा तरी काढू शकता. अच्छा, मी असं करडून काढते. आणि या दोडक्याची भाजी किंवा भरीत पण खूप छान होतं. दोडक्याची भाजी करणार, त्याच्यासाठी दोडका आहे ते मी चिरून घेतलेला आहे. दोडक्यामध्ये डाळ घालायची, एक दोन चमचे डाळ घेतलेली आहे. भिजाशी घालायची नाही, फक्त धुवून घ्यायची भाजी बनवताना. एक 5-6 पानं कढीपत्त्याची, एक टोमॅटो, एक कांदा, दोन मिरच्या हिरव्या आणि 2 चमचे कोथिंबीर. इतर साहित्य आपण करताना पाहणार आहोत. कढई गरम झाली की 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की छोटा 1/2 चमचा राई घालायची. राई चांगली आपली फुलू द्यायची आहे. 2-3 शिंग, 1/2 चमचा जिरं, 5-6 पानं कढीपत्त्याची, हिरवी मिरची आणि एक कांदा. कांदा चांगला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा. त्या नरम पडला की टोमॅटो घालायचा, त्याला पण मिक्स करून घ्यायची. 1 चमचा कोथिंबीर घालायची, थोडीशी कोथिंबीर नंतर घालायची. 1 चमचा धना जिरा पावडर, 1/2 चमचा हळद. भाजी शिजून कमी होणार आहे त्याप्रमाणेच मसाले घालायचे. 1-2 चमचे घरचा लाल मसाला, 1/2 चमचा गरम मसाला. काही सेकंद याला परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपली डाळ घालायची. डाळ भिजवून घ्यायची नाही आहे, फक्त स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये दोडकी घालायची, तवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करायची. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 वाटीवर पाणी घालायचं, कारण भाजीला पण पाणी सुटणार आहे. तेव्हा ती झाकण ठेवायची आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून याला शिजवून घ्यायची. भाजी चांगली शिजली आहे. कोथिंबीर घालायची, मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा. मस्त चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागते. नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी करून बघा.